काय प्रश्न काय होता? जर तुमच्या बेस्ट फ्रेंडनं तुमच्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर तुमचे शेवटचे शब्द काय असतील? मला सांग, तुझ्या बेस्ट फ्रेंडनं जर तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर तुझे शेवटचे शब्द काय असतील? रिजन असेल तसं ना, एवढं विश्वास ठेवला आणि तू आज माझीच कॉन्सन्ट्रेशन इकडं आहे त्यामुळे उत्तर येणे ना झाले. प्रियाला विचारूया आपण. प्रिया, जर समज तुझ्या असं कणपट्टीवर मी बंदूक जर ठेवली तर तुझे शेवटचे शब्द काय असतील? सोडत होत्या. एक नवीन टॉपिक, एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आता सध्या आलेलो आहे. मी आरजे सुमित, रेडिओ सिटीचा. आणि मी लोकांना जाऊन आता विचारणार आहे की जर समजा तुमच्या बेस्ट फ्रेंडनं तुमच्या कणपट्टीवर जर बंदूक ठेवली तर तुमचे शेवटचे वर्ड्स काय असतील? बघूयात काय उत्तर मिळतात. चलो. मला सांग, जर समज तुझ्या बेस्ट फ्रेंडनं तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर शेवटचे वर्ड्स तुझे काय असतील? मला सांग, तुझ्या बेस्ट फ्रेंडनं जर तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर तुझे शेवटचे शब्द काय असतील? पहिली पण गोष्ट डेअरिंगच करणार नाही ना, शिव येणार पहिली तोंड कुठली. आम्ही बीप करू पण तुम्ही सांगा. हे काय असं होत नाही, पण जर असंच झालंच कधी तर तुमचे शेवटचे शब्द काय असतील? शेवटचे शब्द बंदूक ठेवले तर नाही, नको मला नको मारू. मारा तर काय, लास्टचा चान्स आहे तुझा, घे मारून. आता काय वाटतं की कुठल्या रिझनमुळे तो तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवला? बेस्ट फ्रेंड आहे, पहिली गोष्ट ठेवणार नाही. पण डिप्लोमॅटिक आन्सर नको. अच्छा, डिप्लोमॅटिक नको. मराठी की हिंदी? हिंदी. ओके, अगर आपके फ्रेंड ने आपके कणपट्टी पे गन रखी तो आपके लास्ट वर्ड्स क्या होंगे? मेरे 100 रुपये लुटा पहले. जर तुझ्या बेस्ट फ्रेंडनं तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर तुझे लास्टचे वर्ड्स काय असतील? काय म्हणतील? शूट मी. सिम्पल. शूट मी म्हणशील? या. का बरं? बिकॉज आय विल बी शॉक्ड. As it, she is my best friend and he is putting a gun on me. मार म्हणेल मी त्याला. मार म्हणशील? हा. बापरे, मित्र आहे तर मग काय त्या होईकी. पण काय रिझन बिझन काय? म्हणजे रिझन असेल तसं ना. रिझन असेल तसं. तुला काय वाटतं की तुझा मित्र कुठल्या रिझन साठी तुझ्या कणपट्टीवर बंदूक ठेवला? मी त्याला धोका वगैरे दिला तर असं अशा गोष्टी. त्याची गर्लफ्रेंड बळवून नाही असा विषय नाही. मी म्हणणं पुढच्या जन्मेत घाव तू. पुढच्या जन्मात तुला कसं कळणार कोण आहे ते? शोधूया की ते बघू काय ते होते ते. एवढं विश्वास ठेवला आणि तू आज माझीच. ओके, सो सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की तुमच्या बेस्ट फ्रेंडनं जर समजा तुमच्या कणपट्टीवर बंदूक ठेवली तर तुमचे शेवटचे शब्द काय असतील? काढ पहिले. तुम्हाला काय हीच काय? आम्ही आज इतके वर्ष आयुष वेळेवर घालवले हेच घे केलं का आम्ही? तुमचं काय उत्तर? तुमच्या कपड्यातच घालतो आता. धन्यवाद मारल्याबद्दल, कारण हॉस्पिटलला वाचवलं. अल्टिमेट उत्तर मला इथंच मिळाले. म्हणजे मी एवढ्या लोकांना आता विचारून आलोय पण ही जबरदस्त उत्तर होती. काय काय वाटतं कुठल्या रिझन मुळे तुझा मित्र तुझ्या गणपतीवर बंदूक ठेवेल? जर झालं असं कधी त्याचं सामान पडवलं तर? त्याचं सामान पडवलं तर कुठलं? म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे. बर, तुला काय वाटतं तुझे शेवटचे शब्द काय असतील? माझं ते सिरियसली गर्लफ्रेंड पळून न्यायची, त्याची लग्न करायचं त्यासोबत. आणि मग शेवट मग त्यानं गोळी घातल्यानंतर काय करणार? कंपनीवर का आपल्यावर? कंपनीवर का माझ्यावर? मरणार अजून काय होणार? तेच मग त्यावेळीचे शेवटचे शब्द जे तू सांगितले तुझं काय? तेच तुझं शेवटचे शब्द द्यायचे. बोलायचं मारायचं काय बोलायचं? गद्दारी करबी. काय वाटतं काय रिझन असू शकत का असं करेल तो? रिझन असं की समटाईम्स जेव्हा बेस्ट फ्रेंड आपण म्हणजे
आपल्याला मागून आपल्या मागून काहीतरी हे करतो, चिडून करतो. मी सांगितलं ना शिव्या देणार, पण माझा आत्तू आहे तिथे, बहीण आहे, मी नाही देऊ शकत. सगळ्यांच्या तोंडात बेस्ट फ्रेंड साठी शिव्याच आहेत, दुसरं काही नाहीये. काहीतरी म्हणजे चुकीचं करतो आपल्यासाठी, जसं की एखादा रिझन, फॉर एक्झाम्पल त्याच्या त्याची गर्लफ्रेंड घेऊन गेला असतो. हां हां, म्हणजे समजा त्याच्या पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफेअर केलं आणि त्याची इच्छा नसताना, त्याची इच्छा नसेल की माझ्या मित्राने माझ्या पर्सनल मॅटर्समध्ये इंटरफेअर करावं आणि त्याचा मित्र त्याच्या पर्सनल मॅटरमध्ये इंटरफेअर करतोय, त्याच्यामुळे या गोष्टी जास्त वाढू शकतात. असं अगर तुम्हारी बेस्ट फ्रेंड ने तुम्हारी कनपट्टी पे गन रखी तो तुम्हारा जवाब, लास्ट वर्ड्स तुम्हारे क्या होंगे? आई डोंट नो, मेरी सर्च हिस्ट्री डिलीट कर देना और उधार चुकता कर देना प्लीज. भारी होते कर देना. तुझं काय असेल उत्तर? सेम, कांट. हिस्ट्री पण फक्त डिलीट करून टाक, हो, बाकी काही नाही. सांगायचं काय वाटतं की काय रिझन असू शकतं की तुझी बेस्ट फ्रेंड तुझ्या कनपट्टीवर बंदूक ठेवेल? माझी सर्च हिस्ट्री बघितली असेल. तू काय तिच्या बॉयफ्रेंडला स्टॉक केलं? नाही. अरे बोलते मग काय असू सर्च हिस्ट्री बघून काय करणार त्याला? मला तिच्यापेक्षा जास्त मार्क्स पडले असते. माझं उत्तर तर असं राहील, लाईक आता त्यानं ठेवली आहे का, आणि जर का त्या टाइमला माझी लाईफ जर का डार्कमध्ये असेल तर शूट मीच म्हणणार आहे. लईच डीप उत्तर दिलंय भावानं, फुल डिप्रेशन फेज वाला उत्तर दिले ना. करंट फेज तेच तर आहे, एक तर ए माझी झालं तरच खुशी भेटते ना आपल्याला, नाही तर नाही भेटत. याचं तर मला लईच आवडले. पण भाऊ असं काही करू नकोस, फेज असतोय फक्त, निघून जातो, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. मारतो मी नंतर बघून घेईन तुला. नंतर कधी बघणार? मेल्यावर. मी त्याच्या फोटो जन्म घेईल. मी त्याच्या फोटो जन्म घेईल. मला नाही वाटत मी काही बोलू शकेल, मी एकदम डीप शॉक मध्ये जाईल. लाईक कुठलं असं रिझन असू शकतं की ज्याच्यामुळे तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या कनपट्टीवरती बंदूक ठेवू शकतो असं तुम्हाला वाटतं? विश्वासघात. कुठल्या बाबतीत? कुठल्याही बाबतीत. तेच की, कुठल्या बाबतीत? म्हणजे आता समजा पार्टीला जायचं, त्याला घेऊन नाही घेतलं, आपण दुसऱ्या बरोबर पार्टी केली तर होऊ शकतो असं? शक्यतो मुलीमुळेच सगळ्या होतात गोष्टी, कारण रामायण महाभारत त्याच्यावरच घे. दोन उत्तर आहेत, मुली आणि पैसा तुझ्याकडे. एक कुणाला होत? मित्राला. म्हणलं मला काय वाटतं की तुझा मित्र तुझ्या कनपट्टीवर कशाबद्दल बंदूक ठेव? काय माहित नाही, नाही ठेव. पोरीचा मॅटर असतो. पोरीचा मॅटर कुठे जरी गेला तरी हेच सगळ्यात पुढे येणार आहे. पोरीचा मॅटर असला तर असं काहीतरी होऊ शकतंय. काय प्रश्न काय होता? जर तुमच्या बेस्ट फ्रेंडनं तुमच्या कनपट्टीवर बंदूक ठेवली तर तुमचे शेवटचे शब्द काय असतील? शेवट शब्द काय असणार? विश्वासघात केला म्हणणार मी. आपण कशाबद्दल? फ्रेंडशिपमध्ये. काय रिझन असू शकतं की तुमचा जो कोणी बेस्ट फ्रेंड किंवा ती किंवा तो का कुठल्या गोष्टीवरनं तुमच्या कनपट्टीवर तो बंदूक ठेवेल असं तुम्हाला वाटतं? ऍक्च्युली मला नाही वाटत की माझे कुठे फ्रेंड्स ठेवतील. हे डिप्लोमॅटिक आन्सर झालं, तरी पण ऍज इन केस झालंच त्याच्या गर्लफ्रेंडची चॅट करत असताना. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आपण चॅट करत असतो. हे केलंयस काय कधी? नाही, कसलं नाही. तू कधीच नाही? कधीच नाही. त्याच्या गर्लफ्रेंडनं तुझ्याकडे बघितलंय तरी काय? मला नाही माहित काय रिझन असेल. कॉन्सन्ट्रेशन इकडं आहे त्यामुळे उत्तर येणे ना झाले. ये रिझन होऊ सकता है. गणपट्टी पे गण रखने का रीजन ये सोचते कि इसने तुम्हारे पैसे लिए. हाँ हाँ हाँ. दूसरा कोई रीजन नहीं? अच्छा, तुम्हें क्या लगता है कि अगर इसने आपकी गणपट्टी पे बंदूक रखी तो लास्ट वर्ड्स क्या होंगे? मेरे 10 रुपए ले सकती है. ये बोलेगी 150 रुपए लेगा. वी वुड बी, पैसा ही सब कुछ मैटर? नहीं, ये भी होगा कि हम JEE दे रहे हैं लाइक नेक्स्ट ईयर, सो वी वुड बी मोर देन हैप्पी टू डू दैट फॉर ईच अदर. ये भी हो सकता है, ये भी हो सकता है. वीडियो कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे की जर समजा तुमच्या बेस्ट फ्रेंडनं तुमच्या कनपट्टीवर बंदूक ठेवली तर तुमचे शेवटचे शब्द काय असतील?
नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की फॉलो करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रेडिओ सिटी मराठी. रेडिओ सिटी रग रग में दौड़े सिटी.